राजापेठ भागातील झोपडपट्टीचा रहिवासी भाग बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न भूमाफियांनी चालविला असून येथे मागील 40 वर्षांपासून राहणाऱ्या गोरगरीब लोकांना झोपडपट्टीतून हटवण्याचा प्रयत्न करीत आहे। यासाठी मनपातील काही अधिकारी व पोलीस अधिकारी सुद्धा भूमाफियांना मदत करत आहे। अशी कैफियत व्यक्त करीत राजापेठ झोपडपट्टी परिसरातील गोरगरीब महिलांनी आपल्यावरील अन्यायाला पत्रकार परिषदेतून वाचा फोडली। पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की भूमाफियाने बनावट कागदपत्राच्या आधारे आपणास जागेचे मूळ मालक असल्याचे म्हटले आहे। परतून भूखंड हडपण्याचे षडयंत्र असून गरिबांना येथून हटविण्यासाठी मनपा अधिकारी व पोलिसांची सुद्धा मिलीभगत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। बनावट कागदपत्रांची शहानिशा करण्यात यावी, तसेच मनपातील अधिकारी सुद्धा नोटीस बजावीत असल्याने अतिक्रमणाची कारवाई थांबवण्यात यावी, तसेच गरीब झोपडपट्टीवासियांना धमकी देणाऱ्या विरुद्ध पोलीस कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा राजापेठ झोपडपट्टीतील महिलांनी पत्रकार परिषदेतून दिला। आम्ही पहिले शासनाकडे 3-5 वेळा गेलो, आम्ही सर्व पूर्ण एरियाची बाया सगळे मिळून सगळ्या शासनाला मदत मागितली, पण शासनाने आम्हाला काही मदत केली नाही। आम्ही मॅडमकडे पण गेलो, कमिशनर मॅडम पण गेले होते, कमिश्नर मॅडमकडे पण गेलो होतो, पण त्यांना आम्हाला असं सांगितलं तुम्ही घरी जा आम्ही काही कारवाई करू, पण त्यांनी सुद्धा काही कारवाई केली नाही।